सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज यश. यशच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय या 18 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघू शकाल प्रतीक पाटील आहे. सलामीला आलाय, त्याला साथ देतोय अल्ताप. अल्ताप आणि प्रतीक पाटीलला इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान टेंबिवली या टीमला. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय या अंतिम षटकामध्ये. यश यावी चांगला चेंडू आहे. स्विंग अनामिस. स्टार्ट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिला चेंडू फेकलाय निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल वडगर या टीमसाठी आणि प्रत्येक डॉट बॉल दबा वाढवेल जय हनुमान टेंबिवली या संघावरती. सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना. जय हनुमान टेंबिवली विपक्ष आई गावदेवी वडगर. यावीस फुल टॉस चेंडू स्लॉग स्वीप करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार ठोकलाय. जो कोणताही संघ या सामन्यामध्ये विजय मिळवेल त्या संघाला रोहन दादा भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चार चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. षटकार ठोकलाय फलंदाज प्रतीक पाटीलने आणि खऱ्या अर्थाने विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. चेंडूची मागणी केली आहे, चेंडू द्यायचा आहे आपण, कारण की शेवटचं षटक आहे त्यामुळे जुना चेंडू आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट बॉल फेकला होता, त्यानंतर लोअर फुलटॉस चेंडू आणि स्लॉग स्वीपचा आपण फटका पाहिला. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून षटकार ठोकलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 50. 50 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी चार चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 12 धावा या बनवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान टेंबिवली या टीमला. किरण शेठ पाटील साहेबांचा संघ आहे. नानकर संघाला विनंती असेल आपण सराव करू नका ही विनंती असेल. आयोजकांची सूचना आलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चार चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच पाहायला मिळते. या दोन संघांमध्ये काटी की टक्कर. गोलंदाज यश राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय, शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. टेंबिवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँड स्ट्रोक येतोय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून षटकार. चेंडूवरती षटकार लगावला तर रोहन दादा भोईर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आहे फलंदाज प्रतीक पाटीलकडे. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. उर्ध विकेट. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि पंच आपण निर्णय कळवायचा आहे.
पंच निर्णय आपला कळवायचा आहे, एकदम कंप्लीट आहे। आणि धावसंख्या एक ने पुढे सरकेला आपण पाहू शकाल 57 57 धाव धावफलकावरती आहेत, दोन चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज। दीपक दादा पाटील यांचा संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये आहे, वडगर संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये नेहमीच महत्त्वाची भूमिका असते, दीपक दादा पाटील असतील, संपूर्ण आयोजन समिती असेल। दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे। या दरम्यान शक्तिवानजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याच दरम्यान अनंत पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मोहने टिटवाळा मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत सन्माननीय शक्तिवानजी भोईर। तर जो कोणताही संघ हा सामना जिंकेल त्या संघाला मोहन खेडा बिल्डर एंड डेव्हलपर्स यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये, 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। त्यानंतर रोहनजी भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत। जो कोणताही संघ जिंकेल या सामन्यामध्ये, दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज। स्ट्रायकिंग फलंदाज अल्ताफ, दोन चेंडू आणि 5 धावांची गरज। सुरुवात खूप चांगली केली या षटकामध्ये फलंदाज प्रतीक पाटीलने, शेवट गोड करेल का फलंदाज अल्ताफ, सामना जिंकून देईल का जर्मन टेंबिवली या टीमला। हाय वोल्टेज सामना आपण पाहतोय, बिग फाईट मॅच। यावेळेस व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती। आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे, एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज। जय हनुमान टेंबिवली या टीमला हा सामना जिंकण्यासाठी या 4 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील। रात नाही ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। सामना कोणी जिंकू दे हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय आहे आमदार चषकाचा। स्ट्रायकिंग फलंदाज प्रतीक पाटील, या स्पर्धेमध्ये आपण अनेक उलटफेर पाहिलेत। कालचा दिवस गाजवला होता भूमी इलेवन मांडा टीमने, त्यानंतर काल आपण पहिली सेमीफायनल देखील पाहिली, जंतराजा खारबाव संघ दाखल झालाय मेगा फायनलमध्ये। एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे, 4 धावा कंपल्सरी बनवावे लागतील। सामना आवडला असेल तर एकदा जोदाट आले या दोन्ही संघांसाठी। एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज। यावीस लॉफ्टेडीट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, MS धोनी स्टाईलने हा गोल्डन षटकार ठोकलाय फलंदाज प्रतीक पाटीलने आणि सामना जिंकून दिलाय जय हनुमान टेंबिवली या टीमला। आणि टेंबिवली संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये। अभिनंदन टेंबिवली संघ, अभिनंदन किरण शेठ पाटील। प्रतिम सामना झाला आणि सामना जिंकलाय जय हनुमान टेंबिवली या टीमने। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे, नो डाऊट अबाउट, प्रतीक पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकार लगावून सामना जिंकून दिलाय जय हनुमान टेंबिवली या टीमला। टेंबिवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि आपल्या व्यासपीठावरती शक्तिवानजी भोईर साहेब उपस्थित आहेत आणि दादांना विनंती असेल की आपले शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे।